होळी हा आपला 2022 चा दुसरा सण. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी येते. तर माझा रंगपंचमीसाठीचा तुम्हाला सर्वांना एक छोटासा संदेश आहे. तो संदेश म्हणजे असा की तुम्ही रंग खेळा पण ते रासायनिक न असता नॅचरल कलरचा वापर करा. जसं की तुम्ही फुलांपासून किंवा बीटपासून रंग तयार करून त्याचा जितका जास्त वापर करता येईल तेवढा चांगला. त्याचं एक कारण म्हणजे असं की तुमच्या स्किनला त्याच्याने काही साईड इफेक्ट होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी हे दूषित होणार नाही. आणि यातच एक छोटासा संदेश असा पण आहे की तुम्ही रंग खेळा. जर चुकून रासायनिक रंग खेळत असाल जे बाजारात इतर रंग मिळतात ते, तर ते कृपया प्राण्यांना लावू नका जेणेकरून त्यांना स्किन रिलेटेड काही त्रास होऊ नये. हाच माझा एक छोटासा संदेश आहे. तर धन्यवाद. थँक्यू.